आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतामृतात्ममूर्तिं विभुम् पश्चाच्छोणिजटा विनाशदिजाङ्कृत्वावतारं प्रभो हतवा दैत्यमनेकसर्वशरितं भूत्वात्मज्योतिरे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्मां भुजं राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। भवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आजपासून गोकुळ अष्टमीच्या भगवंताच्या जन्माच्या उत्सवाला प्रारंभ म्हणून सेवेकरता घेतलेला ग्रंथ नारद भक्ती सूत्र असून एकूण नारद भक्ती सूत्रामध्ये 82 सूत्र आहेत। नारद भक्ती सूत्र म्हणजे याच्यातच त्या पूर्ण पुस्तकात काय असेल हे साधारणपणे सगळ्या साधकांच्या लक्षात येईल। भक्ती करताना आपणास आपल्या सारख्या मुमुक्षु जीवांना साधकांना आचरणात आणणारे किंवा आपली स्थिती दाखवणारे सूत्र म्हणजे नारद भक्ती सूत्र। मग भक्तांनी या सूत्राप्रमाणे कसं वागावं, आपल्या मनाची स्थिती काय होते, आपलं आचरण कसं असतं, आपले विचार कसे असतात, आपल्या कुटुंबाप्रती असणारे विचार भक्ती प्राप्त झाल्यानंतर कसे होतात, मग भगवंताची भक्ती कशा स्वरूपाची आहे, भगवंत कशाने प्राप्त होतो, भगवंताची भक्ती केल्यावर काय फळ मिळतं, भगवंताची भक्ती केल्यावर साधकाचं आचरण इतर जगाशी कसं असतं, या संदर्भात या सूत्रांमध्ये अनेक प्रकारे विस्तृतपणे साधकांना मार्गदर्शन देणारा असा हा ग्रंथ। म्हणून पहिल्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप कसं आहे असं महाराज सांगतात। दुसऱ्या आणि तिसऱ्या स्वरूपामध्ये भक्तीचा प्रभाव आपल्यावर कशा प्रकारे होतो असं या सूत्रामध्ये दिलेलं आहे। चौथ्या सूत्रापासून तर सहाव्या सूत्रापर्यंत भक्तीमधील अनन्यता व अनन्य भक्तीचा आचार साधकाचा कसा असतो याबद्दल महाराज विचार करतात। सातव्या ते चौदाव्या सूत्रामध्ये भक्ती दृढ झाली, आपल्यामध्ये भक्ती प्राप्त झाली, आपल्यामध्ये भक्ती स्थित झाली की त्या साधकाचे लक्षणं, त्या भक्तीचे लक्षणं व त्याबद्दल इतर गोष्टींची मते असं या सूत्रात दिलेलं आहे। 15 ते 18 सूत्रामध्ये नारदाचे मत व गोपिकांच्या उदाहरणाने त्याच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण दिलेले आहे। 14 ते 19 सूत्रामध्ये इतर साधन मार्गांपेक्षा भक्तिमार्ग कसा सहज सुलभ आहे त्या संदर्भात ते सूत्र सांगितलेले आहे। 25 ते 33 या सूत्रांमध्ये भक्तीच्या साधने संबंधी अनेक जणांचं मत व निर्णय या संदर्भात विचार केलेला आहे। 32 ते 42 सूत्रांमध्ये भक्तीच्या प्राप्तीला प्रतिकूल दुःसंग व त्याचे परिणाम काय साधकाला भोगावे लागतात त्या संदर्भात दिलेला आहे। 43 ते 45 मायातरण कुणाला शक्य व त्या संबंधात भक्ताचे श्रेष्ठत्व या संदर्भात विचार केलेला आहे। 46 ते 50 या सूत्रांमध्ये प्रेमस्वरूप पराभक्तीचे व्याख्यान समोर आलेले आहे।
51 ते 55 सूत्रामध्ये गौण भक्ती कशी, तिचे प्रकार किती व त्यातील तरतम्य भाव या संदर्भात विचार केलेला आहे. 56 ते 57 सूत्रामध्ये भक्तीचे इतर साधनांपेक्षा सुलभत्व व त्याची कारणे या संदर्भात विचार केलेला आहे. 58 ते 60 या सूत्रांमध्ये भक्तीच्या प्राप्तीसाठी निषेधात्मक व विधायक कर्तव्य, म्हणजे भक्ताने भक्ती प्राप्त झाल्यावर कुठले कर्म निषिद्ध करायचे आणि कुठले कर्म आचरायचे या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. 61 ते 66 या सूत्रांमध्ये एकनिष्ठ भक्तांचे श्रेष्ठत्व व त्यांच्याद्वारे होणारे कार्य या संदर्भात विचार केलेला आहे. 67 ते 73 या सूत्रांमध्ये साधक भक्तीसाठी अकरणीय व करणीय साधना या संदर्भात विचार केलेला आहे. 74 ते 79 या सूत्रांमध्ये भजन भक्तीने भगवत प्राप्ती कशी होते. बऱ्याच आपल्या सारख्या साधकांना असं वाटतं की एवढं फक्त हरे राम हरे कृष्ण किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव एवढंस भजन केल्यावर भगवत प्राप्ती होईल का, त्या संदर्भात या सूत्रामध्ये विचार केलेला आहे. 80 सूत्रामध्ये भक्तीच्या सर्वश्रेष्ठतेच्या घोषणेचे उपसंवाद केलेला आहे. 81 सूत्रात एकाच भक्तीची 11 रूपे दिलेली आहे. भक्ती एकच आहे पण तिची 11 रूपे. मग अशी 11 रूपे का झाली, तर अनेक प्रकारचे भक्त अनेक आसक्तीने भगवंताची भजन करतात, भगवंताची भक्ती करतात, म्हणून त्या भक्तीची 11 रूप झाली. मग एखाद्याला भगवंताचं रूपच आवडतं म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी म्हणून रूपासक्ती सांगितली आहे. एखाद्याला फक्त भगवंताचे गुणानुवर्णन ऐकण्याची इच्छा आसक्ती असते म्हणून गुणासक्ती सांगितलेली आहे. एखाद्या साधकाला भगवंताचं कीर्तन ऐकायची इच्छा होते म्हणून कीर्तन. एखाद्या साधकाला आत्मनिवेदन करण्याची आसक्ती असते म्हणून आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे. एखाद्या साधकाला दास्यभक्त आसक्ती असते भगवंताबद्दल म्हणून दास्यभक्ती सांगितलेली आहे. एखाद्या साधकाला वात्सल्य सक्ती असते भगवंताबद्दल म्हणून वात्सल्य भक्ती कशी ती सांगितलेली आहे. अनेक प्रकारचे साधक भगवंताला अनेक प्रकारे भजतात म्हणून त्या भजना स्वरूपामुळे भगवंताच्या भक्तीचे 11 रूप पडलेले आहेत. कंसाने शत्रुभावाने भगवंताला भजलं. नंद यशोदा देवकी वसुदेव यांनी भगवंताला वात्सल्य भक्तीने आसक्ती होती म्हणून त्यांना वात्सल्य भक्ती प्राप्त झाली. दास्य भक्ती हनुमंताला प्राप्त झाली. सख्या सक्ती सखा असतो म्हणून उद्धव आणि सुदाम हे सख्या सक्ती म्हणजे सखा भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा 11 भक्तीचे स्वरूप सांगितले. 82 सूत्रात भक्ताचार्यांचे भक्ती संबंधी एकमत काय आहे या संदर्भात 82 व सूत्र आहे आणि 83 व सूत्र आहे आणि 84 सूत्रात पूर्ण ग्रंथाची फलश्रुती दिलेली आहे. या पूर्ण ग्रंथामध्ये ग्रंथ झाल्यानंतर फलश्रुती कशी प्राप्त होते, साधकाला काय हा ग्रंथ वाचल्यावर काय प्राप्त होतो, भक्ती प्राप्त होते, भजन कसं होतं असं संबंधित दिलेलं आहे. सुरुवातीला नारदांचं चरित्र सांगितलेलं आहे. नारद पूर्वजन्मी हरिदास होते. मी आपण खूप वेळा नारदांचं चरित्र ऐकलेलं आहे. थोड्या काळात थोडस पूर्णपणे विषयाला हात न घालता थोडस आपण संदर्भात विचार करून नारदांचं चरित्र काय होतो त्याचा विचार करू. हरिदास होते, दासी पुत्र होते. एक त्यांची आई वडील वारल्यानंतर नारद जन्माच्या अगोदर दासी पुत्र होते. त्यांची आई गावातल्या लोकांची कामं करायची आणि हा लहान मुलगा नारद आई बरोबर कामं करू लागायचा. ज्या ठिकाणी आई काम करायची त्या ठिकाणी त्या गावात एकदा हरिदास आले, भगवंताचं भजन करणारे भजनानंदी महात्मे आले आणि ते भजनानंदी महात्मे आले आणि हा जो दासी पुत्र होता म्हणजे नारद महाराज हे त्यांच्या सेवेत लागले. चाळ बांधून देणे, भजनाची तयारी करणे,
एवढं सगळं करत असताना त्या साधकाला म्हणजे त्या हरिदासाला आणि दासी पुत्राला म्हणजे नारदांना कुठल्याही अगदी त्या हरिदासांची सगळी तयारी चातुर्मासाकरता त्या गावात आलेले ते संत सगळी भजनाची तयारी वीणा काढून देणे पाणी देणे आंघोळीला सगळं करत करत असताना एकदा त्या संतांनी स्पर्श केला आणि चेतना शक्ती जागृत झाली. आई गेली, महाराजांची जाण्याची वेळ आली, चातुर्मास संपला म्हणजे काय करू, फक्त आता भजनात मन लाव म्हणून नारद महर्षी भजन करता 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 देह त्याग केला आणि मग पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाच्या शरीरातून उत्पन्न झाले. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, आपल्याला असं वाटतं ज्ञानाशिवाय भक्ती कामाची नाही, भक्तीशिवाय वैराग्य कामाचं नाही, असं काही नसतं. भक्ती केली की ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त झालं की भक्ती प्राप्त होते, हे दोघी प्राप्त झाले की वैराग्य प्राप्त होतं. म्हणून भगवंताची भक्ती प्राप्त झाली की साधक साधन चतुष्टय बनतो, विचारी बनतो, ज्ञानवान बनतो, वैराग्यशील बनतो, असं हे नारद भक्तीसूत्र. उद्याच्या विवेचनात आपण नारद भक्तीसूत्राच्या पहिल्या सूत्राला सुरुवात करू. पहिलं सूत्र असं आहे, अथातो भक्ती व्याख्यास्याम हरये नमः हरये नमः हरये